तयारी म्हणजे दोन दिवस झाले मला इकडे येऊन, तयारी चालू आहे. अजून एक दिवस राहिलाय. उद्या आम्ही येऊन परत प्रॅक्टिस करणार दुपारी. मी मला ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला आवडतं. मी जेव्हा पण इकडे आलो आहे मी एन्जॉय केलं आहे भरपूर. तर आत्ता पण यावर्षी पण मला तेच करायचं आहे, येऊन एन्जॉय करायचं आहे, क्रिकेट एन्जॉय करायचं आहे आणि मॅचेस जिंकायचे. राहुल सर स्वतः एक लेजंड आहेत, एवढे क्रिकेट खेळले, 20 वर्ष क्रिकेट इंडियासाठी खेळले आहेत आणि खूप एक्सपिरियन्स घेतलं आहे आम्ही ह्या 2 वर्षात. आम्ही जेव्हा पण आम्ही प्रॅक्टिसला जायचो किंवा मॅचेस खेळायचो, प्रॅक्टिस मॅच पण असू दे, तेव्हा पण कधी पण नेगेटिव्ह असं आमच्या डोक्यामध्ये घालून नाही दिलं त्यांनी. यु नो, कधी पण पॉझिटिव्ह बोलतात ते. कधी पण प्रॅक्टिस असू दे की मॅचेस असू दे, एव्हरी टाईम इज पॉझिटिव्ह. आणि ते पण खेळले न्यूझीलंडमध्ये, त्यांना पण खूप एक्सपिरियन्स होता आणि तेच शेअर करत होते आमच्या. यु नो, मीटिंग्स असतात तेव्हा खूप काही गोष्टी सरांनी शेअर केलं. मला वाटतं की बॅटिंग आणि बॉलिंग हे दोन्ही जेव्हा तुम्ही अप्रॉच जाता, सी इंडियामध्ये तुम्हाला कंडिशन्स माहिती असतात, कुठे काही एखादा सेशन इकडे तिकडे जरी गेला तुम्ही कमबॅक करू शकता, बट अब्रॉडमध्ये तू प्रत्येक सेशन तुम्हाला 100% द्यावा लागतो. बऱ्याच वेळा टफ मुमेंट्स असतात, त्या टफ मुमेंट्समध्ये तुम्ही कसं ते कॅपिटलाइज करता आणि ती सिच्युएशन कशी तुम्ही कॅप्चर करता ते फार महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं ते इंग्लंडनी चांगल्या प्रकारे केलं जेव्हा ते टफ सिच्युएशन्समध्ये होते. इव्हन त्यांचे 7-8-9 बॅटिंग जेव्हा करायचे तेव्हा ते कॉन्ट्रीब्युशन्स त्यांचे फार महत्त्वाचे होते. आणि इव्हन बॉलिंग करताना जरी आम्ही चांगली बॅटिंग करत होतो ते पेशन्सनी बॉलिंग करत होते. आम्हाला केलेले कधी कधी आम्ही बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब करायला गेले, कधी कधी इव्हन बॉलरचं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब करायला गेले. इनफॅक्ट एका बॉलर बरोबर माझं झालेलं, पण इट वॉज थोडंसं फनी कॉन्व्हर्सेशन पण म्हणू शकतो आपण. आम्ही साऊथ आफ्रिकामध्ये खेळतो 96 आणि डोडा गणेश बॅटिंग करायला आलेला मॅपवर आणि ॲलन डॉनल्ड जोरात टाकत होता. कोणी काही बॉल्स त्याने त्याच्या हेल्मेटच्या बाजूने काढले होते कीपरकडे गेले आणि तो डोडा गणेशला बोलत होता, आय एम गोना डू दिस दॅट आणि हे सगळं. डोडा गणेशला इंग्लिश कळत नाही अजिबात, त्यावेळेला कळत नव्हतं. मी ॲलन डॉनल्डला बोलवलं ओव्हर झालं, गेलो म्हणजे तुला जे काही सांगायचं आहे त्याला तू आधी मला सांग, मी ट्रान्सलेट करून ट्राय करीन समजवायला, कारण तो फक्त त्याची मदर टंग बोलतो. आहे मला वाटतं की चांगले प्लेअर आहेत, म्हणजे पुजारा आहे, कोहली हे सगळे खूप चांगले प्लेअर आहे आणि होतील. म्हणजे एक्सपिरियन्स लागतो, तुम्हाला खेळावं लागतं. पण ऑलरेडी जे सुरुवात केली आहे पुजारानी क्रिकेट म्हणजे क्रिकेट करिअरची, माझ्यापेक्षा पण चांगली सुरुवात केली होती, केली आहे त्यांनी. आणि माझं हे मानणं आहे की तो पुढे जाऊन खूप चांगला प्लेअर. बरं आहे, एकदम चांगला सुरू आहे, सर्व प्रॉपर प्रॅक्टिस करत आहे आणि सर्व बॉलर काफी कॉन्फिडंट आहेत. तर ते म्हणतात की जेव्हा कॉन्फिडंट येतं तुमच्या बॉलिंगमध्ये येतं तेव्हा बॉलिंग टाकायला खूपच छान वाटतो, मजा येतो. तो ते मला वाटतंय ते सुरू आहे आता. तो सारे लोक एक दुसऱ्याची कंपनी एन्जॉय करत आहेत. तर मला वाटतंय की हे जे टीम आहे आताची फास्ट बॉलिंग जे ग्रुप आहे आमचा खूपच चांगला आहे. तो आमचा हेच लक्ष आहे की आम्ही इंग्लंडमध्ये जाऊन पण या प्रकारची बॉलिंग करू. फार चांगला सफर होता जे करिअर गेलं सगळं, त्याच्याकडे एक बघून चांगल्या ज्या मेमरीज होत्या त्या सगळ्या मित्रांबरोबर वगैरे आम्ही शेअर करत होतो आणि एक चांगला असा जर्नी. जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही.